सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग्स मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आजचा हवामान अंदाज. कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. आज दिनांक 20 कोकण घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा कायम इशारा कायम आहे. रत्नागिरी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असतानाच मान्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असून राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा, गुना, सागर, रायपूर, पुरी ते कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे. तर कच्छ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. पावसाला पूरक स्थितीमुळे शुक्रवारी दिनांक 19 सकाळपर्यंतच्या 24 तासामध्ये कोकण घाटमाथा आणि विदर्भात पावसाच्या मुसळधार सरींनी विदर्भाच्या गडचिरोलीतील शिरोंच्या येथे 187 मिलीमीटर तर रायगडमधील पेनमध्ये 186 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकण घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज दिनांक 20 कोकणातील रत्नागिरी, पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. कमी दाब क्षेत्र जमिनीवर येणार. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाब क्षेत्राची डिप्रेशन निर्मिती झाली आहे. ही प्रणाली ओडिशाच्या पूर्वीपासून 70 किलोमीटर, गोपालपूर व पारादीपासून 130 किलोमीटर आग्नेय दिशेकडे, तर आंध्र प्रदेशच्या कलिंगापट्टनमपासून 240 किलोमीटर ईशान्येकडे होती. ही प्रणाली आज पुरीजवळ जमिनीवर येणार असून हळूहळू निवळण्याचे संकेत आहेत. मुसळधार पावसाचा इशारा रेड अलर्ट चंद्रपूर, रत्नागिरी, जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली, जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ. विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, भंडारा, गोंदिया. तसेच पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जो क्षेत्र आहे ते कमी होण्याचं प्रमाण आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.